आता रोजच काही ना काहीतरी सामनामध्ये छापून येते. आता त्याच्याबद्दल त्यांनी प्रत्येक वेळी काहीतरी छापायचं आणि आम्ही त्याच्यावरती बोलायचं. माननीय मुख्यमंत्री दिल्लीला जातात, ते राज्याचे विकासाचे प्रश्न घेऊन जातात. आता माननीय मुख्यमंत्री पाठीमागच्या वेळी दिल्लीला गेले, नीती आयोगाच्या बैठकीला 19,000 कोटी रुपयांच्या विशेष मागण्या ज्या राज्य सरकारच्या प्रलंबित होत्या त्या नीती आयोगासमोर माननीय पंतप्रधान महोदयांच्या समोर माननीय शिंदेसाहेबांनी मांडल्या. आणि नुसत्या मांडल्या नाहीत तर त्यावेळी माननीय पंतप्रधान महोदयांनी आश्वासन दिले CM मुख्यमंत्री महोदयांना की राज्याला त्यांच्या विकासाच्या कामासाठी नीती आयोग असेल, केंद्र सरकार असेल, केंद्रीय वित्त मंत्रालय असेल, ह्यांच्याकडनं जे जी मदत लागेल, जो जो निधी लागेल तो प्राधान्यानं महाराष्ट्राला देऊ असं आश्वासन माननीय पंतप्रधान महोदयाने दिले. राज्याच्या विकासासाठी दिल्लीला जाणं, राज्याच्या विकासासाठी दिल्लीला जाऊन निधी आणणं, राज्याच्या विकासासाठी दिल्लीतनं काही प्रकल्प आणणं हे जे मुख्यमंत्री करतायत त्याच्यावर सुद्धा जर कोणी टीका करत असेल तर याचा अर्थ त्यांना राज्याचा विकास नको आहे का? त्यांच्या काळात ते किती वेळा दिल्लीला गेले, दिल्लीला जाऊन त्यांनी किती निधी आणला याच्यावर आता आम्ही बोलणार नाही. पण त्यांनी स्वतः विचार करावा की तुम्ही साधं मंत्रालयात सुद्धा कधी आला नाही. त्या काळामध्ये 2.5 वर्ष सत्ता होती, 2.5 वर्ष आपण मुख्यमंत्री होतात, त्यावेळी आपण मंत्रालयात किती वेळा आला, त्यामुळं आता आम्ही त्याच्यावर बोलणार नाही. पण राज्याच्या हितासाठीच, राज्यातल्या जनतेच्या विकासाच्यासाठी निधी आणण्यासाठीच माननीय CM साहेब दिल्लीला जात असतात. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.